नवी मुंबई नेटवर्क। बेलापुर के विधायक मंदा मात्रे के अथक प्रयत्नों के बाद नवी मुंबई महानगर पालिका में थोक मानधन में कार्यरत 165 प्रकल्पग्रस्त कर्मचारियों को नियमित करवाने का ऐतिहासिक निर्णय थाने जिलाधिकारी कार्यालय के माध्यम से नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर को जारी किए गए हैं। इसी की जानकारी मंदा मात्रे ने पत्रकार परिषद में दी। इस निर्णय के बाद कल मंदा मात्रे के गौरव निवास स्थान में थोक मानधन में कार्यरत प्रकल्पग्रस्त कर्मचारियों ने आनंदोत्सव मनाते हुए उनका आभार व्यक्त करते हुए मिठाइयां बांटी। पत्रकारों से बात करते हुए मंदा मात्रे ने कहा कि उन्होंने 506 प्रकल्पग्रस्त कर्मचारियों का नाम दिया है। अगले चरण में उनके साथ ही साथ सिडको में थोक मानधन में कार्यरत कर्मचारियों को भी न्याय जरूर मिलेगा। अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे। मग इथे स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा आमच्या इथे 20-25 वर्ष राहणारे जे बाहेरून आलेले असतील तरी ते आमचे भूमिपुत्र आहेत, आम्ही त्यांना भूमिपुत्रच मानतो। म्हणून ते पालिकेत काम करतात कर्मचारी 20-25 वर्ष, ते सुद्धा कायम झाले पाहिजेत अशी आमची शासनाकडे मागणी आणि शासनाने ती सुद्धा मान्य केलेली आहे। मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला की 12वी डॅमची मुलं तुम्ही आमच्याकडे पाठवता आणि कायमस्वरूपी करायला लावता, मग आमची जी मुलं जी आहेत जी नवा मुंबईमध्ये पालिकेत 506 मुलं जी काम करतात 15-15, 20-20 वर्ष, तर त्यांना तुम्ही का करत नाही? आमच्या 100% जमिनी ह्या पिकत्या जमिनी होत्या, या काही मोकाळ रान नव्हतं की ते कशाला दिलं। एक 12वी डॅमची मुलं तुम्ही एवढी घेता तर आमची का नाही? त्यावेळी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की प्रस्ताव ताबडतोब पालिकेने शासनाला द्यावा आणि पालिकेने हा प्रस्ताव दिला, प्रस्ताव मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडनं मी आणला। त्याच्यानंतर पुन्हा तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला, कलेक्टर ऑफिसमधून सर्व मुलांची यादी मागवली, पूर्ण जमिनीचे पेपर गेलेत ते, ती छाननी झाली। त्याच्यानंतर 9 मुलं ही MIDC तिथेही छाननी झाली, त्यांनी आपल्याला 9 मुलांचं परवानगी दिलेली आणि ह्यांनी दिलेल्या अशा पद्धतीने पालिकांचे जे आपले आयुक्त आहेत राजेश नार्वेकर हे जेव्हा कलेक्टर असताना त्यांनी 12वी डॅमच्या मुलांचं केलं होतं, त्याचप्रमाणे आज आपला आज आदेश निघालेले आहेत की आजपासून आपली मुलंसुद्धा ही कायमस्वरूपी झाली असे आयुक्तांनी त्या ह्याच्यावरती सही केलेले आहे। आणि त्याचमुळे आपण आज ही आनंदाची बातमी आहे, जी आमची मुलं आहेत, ही तरुण मुलं आहेत, यांची कुटुंब फार आशेने बघतात। गेली 15-15, 20-20 वर्ष हे काम एका महिन्यात जर मी केलं तर ते करायला फार सोपं होतं, ते करायला पाहिजे होतं, ते केलं नाही। ते आपण आज ही मुलं आल्यामुळे आज सिडकोचे कर्मचारी आता कायमस्वरूपी होतील, सिडको MDशी बोललेले आहे, परिवारांचे आहेत, शिक्षक आहेत, वेगवेगळ्या आस्थापनावर असणारी जी लोकं आहेत ती सुद्धा कायमस्वरूपी करा म्हणून माझी मागणी। आणि नक्कीच या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये यांचं सुद्धा काम, आता आमचं अधिवेशन आहे 27 तारखेला, त्या अधिवेशनामध्ये उर्वरित राहिलेलं आहे मुलांचं काम कधी होईल हा प्रश्न मी तिथे मांडणार आहे। मग लक्षवेधी असेल किंवा पुरवणी मागण्या असतील, जो मला अवैध तिथे वापरता येईल त्या अवैधच्या माध्यमातून या सभागृहात मी मांडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क।